राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा स्लॅब कोसळला। राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असून अशातच अनभोरा येथे पुलावर स्लॅब टाकण्यात आला होता, तो काही घंट्यातच पडल्याची घटना उघडकीस आली। याच महामार्गावर काही महिन्यांपूर्वी राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ग्रिनीज बुकात नाव नोंदवून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे। या दर्जाप्रमाणे काम करीत असताना अनभोरा येथे अंडरपास रस्ता असलेल्या पुलावर 23 सप्टेंबर रोजी स्लॅब टाकण्यात आला, परंतु निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे अचानक रात्री 1:30 सुमारास पूर्णतः कोसळला। यामुळे जीवितहानी झाल्याची शंका व्यक्त केली जात होती। सदर स्लॅब टाकताना कोणताही इंजिनियर व अधिकृत अधिकारी उपस्थित नसल्याचे गावातील लोकांकडून सांगण्यात येत आहे। याच अंडरपास पुलाखालून गावातील लोक व शालेय विद्यार्थी ये जा करतात। सदर स्लॅब दिवसाढवळा कोसळला असता तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती, तर याला जबाबदार कोण असतं हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच अशा प्रकारच्या घटना पूर्वी सुद्धा घडलेल्या आहेत। याचमुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे। या कामात कुठलाही दर्जेदारपणा आढळून येत नाही। गिट्टी अत्यल्प प्रमाणात वापरली जात आहे। पाण्याचा वापर कमी होत असल्याने केवळ भुसभुशीत काँक्रीट वापरण्यात येत आहे। राखयुक्त सिमेंटचा वापर तसेच स्टीलचा योग्य दर्जा व जाडी नसल्याने स्लॅब कोसळला, असे आरोप स्थानीय नागरिकांनी लावले आहेत। सदर घटनास्थळावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पोहोचल्यानंतर कंत्राटदाराकडून सावरासावर करून घडलेल्या घटनेवर पडदा टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते। तसेच एजंटद्वारे जागरूक कर्तव्यनिष्ठ प्रसारमाध्यमांचे मनसुबे पुरे करण्याचाही असफल प्रयत्न करण्यात आला। त्यांना जे त्यांना शासनानं जे वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या पूर्ण करण्यासाठी यांच्यात पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। हे पूर्ण पब्लिकशी कनेक्ट आहे हा रोड, येथे हा नॅशनल हायवेचा रोड आहे, तिथं गाव आहे, यात मजूर राहतात, त्याच्यामुळे यात कोणत्याच जीविताची कोणती जबाबदारी घेऊन नाही राहिली आणि काम करू राहिले। यात काही क्वालिटी नाही आहे, त्याच्यात म्हणजे कसं सेंटरिंग नाही येतं। मला सांगा, आज हे जर कमी जर झालं असतं तर आज किती जीवितहानी झाली असती, त्याला जबाबदार कोण राहिलं असतं असं त्या कॉन्ट्रॅक्टरनं पूर्ण प्रशासनाला त्याने विचारावं ही माझी विनंती। माझं गाव अनभोरा, माझं नाव आहे तेजराज हुसेन जाधव। हे जे झालेलं आहे हे सगळं काम भुसभुशीत झालेलं आहे। एकही इंजिनियर तिथं हजर नव्हता। या मालात सिमेंट बिरोबर काहीच नाही आहे। सिमेंट नसल्यामुळे माल भुसभुशीत झाला आणि माल घासायला रात्रीचा एकही इंजिनियर तिथं हजर नव्हता, त्यामुळे हे काम बोगस करण्यात आलेलं आहे आणि हे काम चढ घसरून ढिसळून रात्रीचे 1 पडलेलं आहे। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।